सांगलीत व्यापाऱ्यासह 8 जणांना एका इन्फिनिटी एस यू व्हेंचर LLP या फॉर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून वेगवेगळी आमिषे दाखवून तब्बल 1,96,83,000 फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. सदर फसवणुकीची घटना 4 सप्टेंबर 2021 पासून मार्च 2024 या कालावधीत गणपती पेठ येथे घडली. या प्रकरणी व्यापारी प्रशांत महेश मोहनानी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या 5 जणांपैकी पोलिसांनी 3 अटक केली आहे. संशयित उदयकुमार चौगुले, सुहास पाटील, श्रीकृष्ण कबाडे, शंकर कोरे आणि अक्षय गौराज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. यापैकी चौगुले, पाटील आणि कोरे यांना अटक झालेली आहे. प्रशांत मोहनानी हे सांगलीतील पत्रकार नगर परिसरात राहत असून ते व्यापारी आहे. संशयित 5 जणांसोबत मोहनानी यांची ओळख झाली होती. संशयितांनी एका इन्फिनिटी एस यू व्हेंचर LLP या फॉर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून परताव्याची वेगवेगळी आमिषे दाखवली. यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून मोहनानी यांनी 1,64,75,000 रुपये इतकी रक्कम गुंतवणूक करून घेतली. रकमेवरील मुद्दल आणि परतावा असं मिळून 50,03,800 रुपये आणि 13,26,000 व्याज न देता इन्कम टॅक्स स्वरूपात TDS दिलेले 51,36,400 रुपये ऑनलाईन देऊन मूळ मुद्दल परत न देता फसवणूक केली. त्याचबरोबर 8 जणांची 1,96,00,000 रुपयांची फसवणूक केली. सदर फसवणुकीची घटना 2021 पासून घडली. आपला मोबदला मिळत नसल्याने त्यांनी पाठपुरावा केला असता सदर फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर मोहनानी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित 5 जणांवर गुन्हा दाखल करत 3 अटक केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.